नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो उद्यापासून म्हणजेच सत्तावीस जानेवारीपासून राज्यभरामध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग या शाळांमध्ये सुरू होणार आहेत आणि या संदर्भाने शिक्षण विभागाने पूर्णत तयारी केलेली आहे मात्र एका ठिकाणी अद्यापपर्यंत सर्व प्रकारच्या शाळा या बंदच राहणार आहेत आणि नवीन हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे कुठे हा निर्णय झालेला आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील शाळा बुधवारपासून पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करत आहेत मात्र मुंबईतील शाळा या बंदच राहणार रा आहेत मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत पालिकेने अजूनही निर्णय घेतलेला नाही दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना सुद्धा शाळा सुरू न झाल्याने विद्यार्थी शिक्षक हवालदिल झाले आहेत तर राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास तेवीस नोव्हेंबरपासून परवानगी देण्यात आली मात्र मुंबई पालिका क्षेत्रातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे कोरोनाचा धोका कायम असल्याने मुंबईतील शाळा सुरू न करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे महाराष्ट्रातील शाळा सत्तावीस जानेवारी दोन हजार एकवीस पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मात्र मुंबईतील शाळा बंद राहतील अशी माहिती बृहन मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सध्या तरी शाळा सुरू करता येणार नाही असे म्हटले आहे शहरातील कोरोना व्हायरस आजाराच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे मात्र नवीन कोरोना स्ट्रेनचा धोका पाहता शाळा सुरू करता येणार नाही असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे कोरोनाची स्थिती पाहता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे कोविड नाईन्टीनच्या स्थितीनंतर देशात काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या मात्र त्या ठिकाणी कोरोनाचा धोका निर्माण झाला त्यामुळे मुंबईत खबरदारी घेण्यात येत आहे सध्या ऑनलाईन शिक्षण घेण्यावरच भर द्या असे सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे